शाहू छत्रपती महाराजांचा मोठा विजय खरं तर या ठिकाणी झालाय आणि या संदर्भातच बोलण्यासाठी स्वतः मालोजीराजे छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती आपल्या सोबत आहेत. खरं तर गुलालानं माखून गेलेले आहेत. याच संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, कारण महिनाभर त्यांनी खरं तर या विजयासाठी कष्ट घेतले होते, राबले होते. सुरुवातीला मी संभाजीराजेंच्याकडे जाईल. राजे, पहिली प्रतिक्रिया काय असेल? हा खरा विजय हा जनतेचा आहे. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा पुरोगामी विचार हा कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिला का हा विचार आजही जीवित आहे. आणि म्हणून विद्यमान अधिपती छत्रपती शाहू महाराजांना ज्यावर विश्वास टाकला आणि आज तो प्रचंड विजय आज छत्रपती शाहू महाराजांचा झालेला आहे. आमच्यासाठी ह्या अविस्मरणीय आठवणी येते आहे, म्हणजे शब्दाच्या पलीकडे सगळ्या गोष्टी आहेत. जबाबदारी ही निश्चित वाढलेली आहे आणि जल्लोषसुद्धा कोल्हापुरात एवढा मोठा व्हायला लागलेला आहे की खऱ्या अर्थाने म्हणजे हा आमचा विजय नाही आहे, हा जनतेचा विजय, हा शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या पुरोगामी विचाराचा विजय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. संपूर्ण छत्रपती परिवार मैदानात उतरला होता, वेगवेगळ्या गावात जाऊन त्या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळाला होता, मात्र हा मोठा विजय त्यांच्या आता वाटेला आले. मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे लोकांची इच्छा होती, आमची जबाबदारी होती, आमचं कर्तव्य होतं. मी असेल, मालोजीराजे असेल, घरातले सगळे लोक असतील, आम्ही बाहेर पडलो. पण सामान्य लोकांनी ठरवलं होतं, जनतेनी ठरवलं होतं की यावेळी आम्ही कोणाचं ऐकणार नाही, यावेळी शिक्का मारायचा आहे तो छत्रपती शाहू महाराजांच्या नावानेच आम्ही मारणार आहे. आणि ते लोक जनतेनी करून दाखवलं. बऱ्याच घडामोडी घडलेल्या त्या ह्याच्यात, मला त्याच्यावर काय आज गोड दिवशी भाष्य करायचं नाही आहे म्हणून त्यात आता न पडता. पण हा कोल्हापूरकरांनी आणि जल्लोषात हा विजय साजरा करूया, जेणेकरून कोल्हापूरचं नाव आज नुसतं महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगापर्यंत पोहोचेल. मालोजीराजे देखील आपले सोबत. राजे, पहिली प्रतिक्रिया, एवढ्या मताधिक्याने खरं तर हा विजय या ठिकाणी होतोय. विरोधकांना आता या ठिकाणी खरं तर या धडकी खरं तर भरली अशा अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. आपली सुरुवातीला या ठिकाणी. नाही, निश्चितच जे मताधिक्य मिळालेलं आहे हे अतिशय समाधानाच्या पेक्षाही अभिमानास्पद अशी हा आकडा आहे. आणि संभाजीराजे म्हणले तसे ही लोकांनी दिलेली संधी आहे आणि त्या पद्धतीने एक आलेली मोठी जबाबदारी देखील आहे. आनंद आहे मनापासून. महाविकास आघाडीचे सगळी नेते मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने राबली. आमच्या कुटुंबातील प्रत्येक, अगदी आमची मुलं देखील असतील, ही देखील प्रत्येक ठिकाणी मतदाराच्या अगदी शेवटच्या वाडी वस्तीपर्यंत जाऊन मतदारांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आम्ही यशस्वी झालो, लोकांना ते पटलं आणि लोक अपप्रचाराला बळी पडले नाहीत. आणखी महाराजांच्यावर त्यांनी मोठा विश्वास दाखवला आणि कोल्हापूरकरांचा हा खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा हा विजय आहे असं म्हटलं तर काय चुकीचं ठरू नये. तर हे मालोजीराजे छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती होते, त्यांनी विजयानंतरची प्रतिक्रिया पुढारी न्यूजला बोलताना या ठिकाणी दिलेली आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.